आणि जर तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या वेळेमध्ये मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असल्याची माहिती MSRDC कडून देण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचं काम MSRDC कडून केलं जाणार आहे, त्यामुळे हा ब्लॉक घेतला जाईल. तसंच दुपारी 2 वाजल्याच्या नंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.